नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 दिवसांपासून आपण मॅक्स महाराष्ट्रवरती सांगितलं होतं की मनसेचे जे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे अविनाश जाधव, त्यांनी ठाण्याचे जे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे जी गाडी वापरत आहेत ती IRB कंपनीची एक सिस्टर कन्सर्न उपकंपनी असणाऱ्या मॉडर्न कंपनीची जी गाडी आहे आणि ते का वापरतात, कशासाठी वापरतात, या सगळ्यांचा खुलासा करण्यासाठी खुद्द अविनाश जाधव आता आपल्यासोबत आहोत. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत आणि ते आपल्याला या संदर्भामध्ये नेमकं या गाडीचं रोड बंगाल काय आहे त्यासाठी आपण ठाण्यात आलेलो आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे आपण आपल्याला त्यांच्याशी बोलता येत नव्हतं. मग नेटवर्कचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण खास त्यांच्या कार्यालयात, मनसेच्या कार्यालयात आलो आहे आणि आपण त्यांच्याशी आता थेट बोलणार आहोत. त्यांना विचारणार आहोत की नेमकं हे गोड बंगाल काय आहे गाडी. तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. काय काय सांगाल तुम्ही नेमकं त्याच्याबद्दल, काय गाडी आणि काय प्रकरण आहे हे? MH04HJ3366 या नावाची एक गाडी आहे. ओके, ही मॅक्स प्रायव्हेट लिमिटेड मॉडल रोड मॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर रजिस्टर आहे. ही कंपनी IRV कंपनीची सब कंपनी आहे. ओके, त्यांच्या छोट्या छोट्या ज्या कंपनी आहेत त्यातली एक कंपनी आहे. ओके, माझ्या मला पडलेला सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की एका मंत्र्यांनी किती गाड्या वापराव्या. ओके, एक तर काल त्यांनी एक नोटिफिकेशन काढला आणि MMRDA ही गाडी आम्ही IRB कडनं भाडे तत्वावर घेतलेली आहे. ओके, मंत्री म्हणून त्यांना ऑलरेडी एक गाडी मिळालेली आहे. ओके, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त ही गाडी वापरतात. ओके, त्यानंतर त्या सगळ्यानंतर जर ही गाडी तुम्ही वापरत असाल तर सगळ्यात मोठा प्रश्न येतो की तुम्ही मंत्री म्हणून एक तर किती गाड्या वापरणार. दुसरी गोष्ट, तुम्ही निवडणुकीच्या आधी आम्हाला खूप मोठे स्वप्न दाखवले होते की आम्ही टोल बंद करू, आम्ही हे करू, आम्ही ठाणा टोलमुक्त करू, कारण ठाणा आमचा चारही बाजूने टोलनी व्यापलेला आहे. ओके, आणि आज निवडणुकीच्या आधी यांनी टोल फोडलं, टोल बंद करण्याचे आश्वासन दिले आणि आज त्याच टोल त्याच खात्याचे तुम्ही मंत्री आहात. टोल राहिलं बंद करणं, मागचे 4 वर्ष आम्ही टोल बंद व्हायचं स्वप्नच बघतोय, पण त्याच कंपनीच्या गाड्या तुम्ही घेऊन फिरता. मला वाटतं हे तुम्ही ठाणेकर जनतेची केलेली फसवणूक. पण मग एकत नेमकं त्याचे पुरावे तुमच्या हातात कधी आले आणि काय आले, त्याच्याबद्दल तुम्ही कुठून माहिती काढली? मला कसं असतं, यांचीच लोक यांचे मित्र असतात चांगले आणि तेच लोक आम्हाला माहिती पुरवत असतात. मला त्यांनी ह्या गाडीच्या रजिस्ट्रेशनपासून सगळं पाठवलं. ओके, या गाडीचं रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर आहे ही माहिती, गाडी कधीपासून एकनाथ शिंदे वापरतात, कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचे व्हिडिओ क्लिप्सहित ते सगळं माझ्याकडे आलं होतं. आणि मग नंतर मी त्याची 2 दिवस माहिती घेतली आणि माहिती घेतल्याच्यानंतर मला कळालं की खरंच खूप मोठा गोड बंगाल यात आहे. हे दिसतं एवढं सोपं नाही आहे. ओके, आपण आज काय झालं आहे, पत्रकार खूप कमी बोलतात या विषयात. बातमी देखील काही चॅनलनी चालवली त्यानंतर यावर खूप मोठा महाराष्ट्रात त्यात गोंधळ झाला पाहिजे होता. याच्या खोलपर्यंत पत्रकार गेले पाहिजे होते, कारण पत्रकार हा आपल्या सर्व याचा चौथा स्तंभ आहे आणि त्यांचं काम होतं खाली जाणं. पण मला असं वाटलं त्यांनी देखील एवढं मनावर घेतलं नाही. पण मी इथं शांत बसणार नाही, कारण मागचे अनेक वर्ष शिवसेनेकडे ठाणे महानगरपालिका आहे आणि ठाणे महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे. ओके, ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याच्याही काही फाईली माझ्या हाताला लागलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीतही लवकर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलणारच आहे. परंतु यातून एक खूप मोठा भ्रष्टाचार मी या महाराष्ट्रासमोर आणीन असं वचन आज तुमच्या चॅनलमार्फत या सर्व ऐकणाऱ्या तुमच्या व्ह्यूअर्सना देतो. नाही रे, तुम्ही तो भ्रष्टाचार आणणार आहे, ठीक आहात. पण आता तुम्हाला ही जी माहिती मिळाली या माहितीच्या संदर्भात तुम्ही राज्य सरकारला पत्रव्यवहार केला का? मी कालच पत्रव्यवहार केलेले आहेत. मी यांच्या पक्षाच्या नेत्यांना देखील पत्र पाठवलेलं आहे की तुमच्या लोकांनी याच्या आधी टोल मुक्त ठाणे याची घोषणा दिली होती आणि ज्यांचे टोल ज्यांच्याकडून तुम्ही आम्हाला मुक्त करणार होतात आज त्यांच्याच तुम्ही गाड्या घेऊन फिरताय, तर ते चुकीचं आहे. जरी तुमच्या खात्याची असेल, अनेक वेळा तुम्ही स्वतःची गाडी वापरताना तुम्ही ठाणेकर जनतेंची खेळताय, त्यांच्या भावनांची खेळताय. मतं मागताना IRB चोर आणि ज्यावेळा मंत्री झाले त्यानंतर IRB गाडी AC फिरताना IRB सगळ्यात चांगला माणूस, असं जे काय दृश्य तुम्ही उभं केलं जनतेसमोर त्याचा विरोध आम्ही करतो. पण म्हणजे आता हा विरोध तुम्ही कुठल्या कुठल्या पातळीवर आणि कशा? आम्ही सर्व पातळीवर याचा विरोध करणार, कारण जर तुम्ही जनतेची फसवणूक करत असाल, तुम्ही ठाणेकर जनतेला गृहीत धरणार असाल आणि सर्व राजकीय पक्ष याला विरोध करणार नसतील आणि सगळं मुकाटपणे बघणार असतील, तर त्यातला मी नाही आहे, त्यातली महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही आहे. आम्ही याच्यावर आवाज उठवणार. मला माहिती आहे की माझ्या पाठी खूप मोठं षडयंत्र ह्यानंतर रचलं जात आहे, पण ह्या सगळ्याला मी घाबरत नाही. मी हे सगळं उघडणार म्हणजे उघडणार.
तुमच्याकडे काय पुरावे तुम्ही मोबाईलमध्ये आहेत सांगताय, नेमके काय काय पुरावे कागदपत्रे त्या गाडीच्या संदर्भातले जरा प्रेक्षकांना दाखवत? माझ्याकडे त्याच्या बाबतीमध्ये अनेक पुरावे आहेत आणि मला वाटतं हे मी फेसबुकवर पण टाकलं होतं 2 दिवसापूर्वी आणि आता तुम्हालाही दाखवतो हवे असल्यास. तुम्ही दाखवा ते जरा, नेमके काय पुरावे आहेत आणि नेमकी कुणाच्या नावावरती ती गाडी आहे आणि ती गाडीचा फोटो जर तुम्हाला दाखवता आला तो पण तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवा. ती गाडी आहे, थोडासा पुढे आला, ही ती गाडी आहे. या गाडीचा नंबर तुम्ही बघाल, ही तर हाही ती व्हिडिओ आहे ज्यातून एकनाथ शिंदे ती गाडी घेऊन फिरत आहेत. दाखवा, ही हा तो व्हिडिओ आहे. ओके, आणि हे रजिस्ट्रेशन आहे या गाडीचं, MH04 होंडा आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे मॉडल रोड मेकर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावावरती गाडी रजिस्ट्रेशन आहे, ओनर बाय. बरोबर आहे. आता ही गाडी एकनाथ शिंदे घेऊन फिरत आहेत, त्या गाडीचा नंबर बघा, MH04 HJ 3366. ओके, बरोबर. तर आणि त्यांनीही कबूल केलं की ही गाडी ते घेऊन फिरत आहेत आणि ही गाडी MMRDने भाडे तत्वावर टोल कंपनीकडनं घेतलेली आहे. तर ज्या कंपनीला तुम्ही टोल दिलात, रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट देत आहे, तर MMRDला IRBने विकतच घेतलं आहे की IRBने कोणाला कोणी काय विकत घेतलं आहे की कोण कोणाला चालवतो आहे हेच जनतेला कळत नाही. तुम्ही काल या संदर्भामध्ये राजसाहेब ठाकरेंची भेट घेतली, राज ठाकरेंची, त्यांना हा प्रकरण सांगितलं, त्यांचं काय म्हणणं होतं, त्यांनी काय याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स केलं? लवकरच राजसाहेबांची भूमिका या विषयावर येईल, कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही काही फायली चेकिंगला पाठवल्या आहेत. सन्माननीय राजसाहेबांनी काही फायली काही लोकांच्या हातात काल दिलेल्या आहेत. जशा त्या फायलींचा अभ्यास पूर्ण होईल तसाच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी व सन्माननीय राजसाहेब त्यांची भूमिका मांडते. मित्रांनो, तुम्ही पाहिले की आपल्यासोबत हे अविनाश जाधव थेट लाईव्ह ठाण्यातून आहे. तुम्हाला त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला जर त्यांना त्यांच्या संदर्भातल्या काही शंका विचारायच्या असतील, तर तुम्ही आमच्याकडे लाईव्ह येऊ शकतात. तुम्हाला त्या संदर्भात आणखी काही माहिती ही विचारायची असेल अविनाश जाधव यांच्याशी, तर तुम्ही आमच्या आम्हाला रिक्वेस्ट पाठवा, आम्ही तुम्हाला इथे ऑनलाईनवरती जॉईन करून घेऊ आणि तुम्ही थेट प्रश्न अविनाश जाधव यांना विचारू शकता. तुमचे जर काही प्रश्न असतील, वास्तविकता ठाणे जिल्ह्यामधील शिवसेनेतलं दुसऱ्या नंबरचं नेतृत्व एकनाथ शिंदे आहे, त्यांच्यावरती ठाणे जिल्ह्यातल्या लोकांचा आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा प्रचंड विश्वास आहे. तो प्रचंड विश्वास असत असताना त्यांच्याकडून अशा प्रकारची नेमकी घटना काय घडली, त्यांचं काय म्हणणं आहे, हे सुद्धा आपण काही दिवसांनी त्यांनी जर समजा आपल्या चॅनलला जर समजा संपर्क केला तर आपण सुद्धा त्यांची बाजूसुद्धा या संदर्भामध्ये घेऊया. तुम्हाला जर अविनाश जाधव यांना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा या संदर्भात तुमच्या काही जर शंका असतील तर तुम्ही नक्की आम्हाला रिक्वेस्ट पाठवा, आम्ही तुम्हाला या अविनाश जाधवांना या संदर्भात प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला संधी देऊया. तुम्ही छान, व्हेरी नाईस, लाईक असा लढवय्या नेता पाहिजे साहेब मला विचारायचे. ओके, शुभम बागवे, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो आहे. तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली काही विचारायचं असेल तर तुम्ही ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा, म्हणजे मला तुम्हाला या नेटवर्कवरती जॉईन करून घेता येईल. तुम्हाला रिक्वेस्ट मी पाठवली आहे शुभम बागवे साहेब, तुम्ही अविनाश जाधव यांना प्रश्न विचारायचे असतील तर मला तुम्ही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा, म्हणजे मला तुम्हाला त्या संदर्भामध्ये जॉईन करून घेता. मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे. माझा एक प्रश्न आहे, डी के भाई आढाव म्हणून बघतायत. डी के जी, तुम्हाला पहिल्यांदा मी शुभम यांना रिक्वेस्ट पाठवलेली आहे, तर त्यांनी रिक्वेस्ट जर ॲक्सेप्ट केली तर त्यांच्याशी बोलू, नंतर मग मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवेल, आपण नंतर तुमच्याशी सुद्धा या संदर्भामध्ये थेट चर्चा करू. आपल्यासोबत अविनाश जाधव ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत त्यांच्यावरती आरोप केला आहे की ते एका ठेकेदाराची गाडी घेऊन फिरत आहे. नेमकं याच्यावरती शिवसेनेची काय भूमिका आहे, उद्धवजी ठाकरे यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे की नाही, महाराष्ट्रातल्या जनतेचा हा सवाल आहे की एका ठेकेदाराची गाडी एक मंत्री का. डी के भाई आढाव, तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवतोय, शुभमला रिक्वेस्ट, तुमच्या डी के भाई आढाव तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं, त्यामुळे प्रश्न लिहून पाठवा, मी त्यांना विचारतो. आणखी कुणाला मलाही प्रश्न विचारायचे, संदेश दगड असं म्हणतायत. संदेशजी, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतोय मी. संदेशजी, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली, तुमचं नेटवर्क जरा चेक करा, तुमच्या नेटवर्कमध्ये तुम्ही नेटवर्कमध्ये नाही म्हणतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अविनाश जाधव आणि नितीन नांदगावकर सारखे कार्यकर्ते असतील तर सत्ता दूर नाही, गुड वर्क, असेच लढत राहा. मनसेचा एकच वाघ वेगवेगळा, अविनाश जाधव सांसद म्हणून दिल्ली दरबारी जाणार का, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. आकाश आहिर असं म्हणतात की एकनाथ शिंदे स्वतःचं पोट भरत आहे, आनंद दिघे साहेबांचं नाव घेऊन ठाण्याच्या लोकांना येडं बनवत आहे. आकाश आहिरजी, तुम्हाला जर या संदर्भात काही बोलायचं असेल तर तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट पाठवा. 200 जवळपास 300
सचिन पाताडे पाटील तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतोय मी, तुम्ही या रिक्वेस्ट पाठवली तुम्ही एक्सेप्ट करा, म्हणजे मला तुम्हाला या नेटवर्कवरती जॉईन करून घेता येईल. जवळपास 250 वरती म्हणजे 261 लोक आपला हा कार्यक्रम असा पाहतायत. योगेश नागरे इथे नेटवर्क पाहतात, प्लीज सेंड मी. विजय कानेकर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो, पण मी अगोदर एका आपल्या मित्राला रिक्वेस्ट पाठवली आहे, त्यांनी जर समजा रिक्वेस्ट घेतली. सचिन गोळे तुम्हाला पण रिक्वेस्ट पाठवेल मी, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे, त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा. हा सचिन पाताडे पाटील साहेब बोला, काय तुमचं म्हणणं आहे? सचिन बोला. सचिनजीचा नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांचं नेटवर्क गेलेलं आहे, त्यांना मी रिक्वेस्ट पाठवली होती. तुम्ही एक्सेप्ट करा. 262 जवळपास हे आपलं लाईव्ह जे आहे ते लोक पाहतायत, आणि तुमचे जर काही प्रश्न असतील, संजय धोंडीबा कोंडसकर तुम्हाला पण रिक्वेस्ट पाठवतो मी थोड्या वेळात. आत्ता मी एका आपल्या यांना पाठवलेली रिक्वेस्ट आहे, त्यांनी जर रिक्वेस्ट केली एक्सेप्ट केली तर आपल्याला त्यांच्याशी थेट बोलता येईल. आपल्यासोबत ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत. अविनाश जाधव यांनी इथल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे. त्यांना असं विचारायचं आहे की टोल चालवणाऱ्या, टोलचा झोल करणाऱ्या म्हैसकर कुटुंबाची किंवा IRB चे किंवा मॉडर्न म्हणून नावाची त्याची जी सिस्टर कन्सर्न आहे, त्यांची गाडी एक म्हणजे एका महाराष्ट्राच्या मंत्र्याकडे कसा काय. मी रिक्वेस्ट पाठवतोय सगळ्यांना, तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही आहेत मित्रांनो, रिक्वेस्ट पटकन एक्सेप्ट करा. MS AA खान तुम्हाला पाठवली आहे रिक्वेस्ट, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली, तुम्हाला तुम्ही पटकन एक्सेप्ट करा रिक्वेस्ट. करा तुमच्या मोबाईलवरती दोन प्रकारचे डायलॉग बॉक्स येतील, डिलीट किंवा एक्सेप्ट, एक्सेप्ट करा पटकन आणि लगेच आपण ऑनलाईन येऊ शकता. आपल्याला तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या ऐकायला आम्हाला आवडतील. आणि जवळपास 237-240 जवळपास लोक हे पाहतायत, खूप लोकांना याच्यावरती बोलायचं तुमच्या सगळ्यांशी, त्यांना तुम्ही पटापट जरा नेटवर्क आलात तर आम्ही तुम्हाला नितीन आवटी असं म्हणतात ठाण्याच्या मनसेची, तुम्ही AA खान तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली होती पण तुम्ही काय एक्सेप्ट केली नाही, तुम्ही ते व्यवस्थित जरा नेटवर्कमध्ये असाल तर तुम्ही. गोलांबे म्हणून हरदास गोलांबे त्यांना रिक्वेस्ट पाठवतोय मी. हरदास गोलांबेजी तुमचा नेटवर्क व्यवस्थित नाही आहे. ऋषिकेश पाटील तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतोय मी, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे मी. गीता शंकर पाहतायत, निलेश संदांशिव पाहतायत, संदीप सुर्वे आपला हा कार्यक्रम पाहतायत, आणि लोकांमध्ये या प्रकरणाबद्दल किती उत्सुकता आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. मी परत यांच्याकडे जातो, अविनाश जाधवांकडे. अविनाश जी, हे जे प्रकरण आहे तुम्ही म्हणालात की शिवसेनेचे अनेक लोकांनी तुम्हाला हे प्रकरण आणून दिलं, नेमकं काय म्हणजे हे प्रकरण आणून दिलं, म्हणजे नेमकं तुम्हाला कधी हे कळालं आणि कधी कधी त्या संदर्भातला तुम्ही खुलासा केला होता? मला हे जे आलं, मी जे माझ्या फेसबुक अकाउंटला टाकायच्या आदल्या दिवशी हे सगळं माझ्याकडे आलं होतं. त्यानंतर मी हे व्हेरीफाय केलं सगळं RTO, आणि ज्यावेळेला मला हे व्हेरीफाय केल्याच्या नंतर हे सगळं खरं कळल्याच्या नंतर मी हे सगळं याच्यावर टाकलं. मी पुन्हा सांगतो की माझं मत आहे, तुम्ही ठाणेकर जनतेला टोल मुक्त ठाणे करून देणार होतात हो, आणि ज्यांच्याकडून तुम्ही टोल मुक्त करून देणार होतात आज तुम्ही त्यांच्याच गाड्या वापरताय, हे खूप वाईट आहे आणि जनतेची फसवणूक आहे आणि सातत्याने ठाण्यात हे होत आहे. फक्त आवाज कोण उठवत नव्हता आजपर्यंत, ठाणे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार असेल, MSRDCतला भ्रष्टाचार असेल, कोणी याच्यावर बोलायला तयार नाही. काम करायचं आणि मी नक्की यात एक चांगला रिझल्ट लोकांसमोर आणि माझ्या. प्रशांत लालगे तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवली आहे, आपल्या सोबत अविनाश जाधव आहे. तुम्ही लोक रिक्वेस्ट काय एक्सेप्ट करत नाही तेच कळत नाही मला. रिक्वेस्ट तुम्हाला जाते व्यवस्थित पद्धतीने, तुम्ही रद्द करू नका. राकेश दांडिकवार तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतोय, रिक्वेस्ट तुम्ही लोक एक्सेप्ट का केली जात नाही आहे मला कळत नाही आहे. तुमचा मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे का? तर तुम्ही बोलले होते की आणखी आपण भ्रष्टाचार तुम्ही बाहेर आणणार आहात जाधव साहेब, नेमकं काय त्याच्या संदर्भात कुठल्या पद्धतीत आणणार आहे? म्हणजे MSRDC सगळ्या फाईल्स सन्माननीय साहेबांनी चेकिंगला पाठवलेल्या आहेत,
लवकरच त्या समोर आल्या की मी बोलतो ना त्याच्यावर. माझ्या हातात जोपर्यंत सबळ पुरावे येत नाही, सबळ पुरावे माझ्याकडे आहेत, पण जोपर्यंत ते व्हेरीफाय होत नाही ज्या दिवशी ते व्हेरीफाय होईल त्याच्यावर एक मी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी ते सगळं मांडणारच. हेमराज पाटील साहेब, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे मी, तुम्ही ती एक्सेप्ट करा. आपल्या सोबत ठाणे जिल्ह्याचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आहेत. त्यांनी थेट महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती तोफ टाकलेली आहे. त्यांनी त्यांची गाडी, एका ठेकेदाराची गाडी महाराष्ट्र राज्याचे मंत्री का वापरतात असा सवाल या राज्य सरकारला आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे प्रकरण आणलेलं आहे. तुम्हाला याबद्दल काय जर वाटत असेल, तुम्ही जर तुमची रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची नसेल तर सचिन घाडी साहेब तुम्हाला पण रिक्वेस्ट पाठवेन मी. आपला जवळपास 250 वरती हे लोक कार्यक्रम पाहत आहेत. धन्यवाद, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला इतका जो मोठ्या प्रमाणात जो रिस्पॉन्स देत आहेत त्याबद्दल तुमचा धन्यवाद आहे. अजून आपल्याला जी लोक ज्यांना कुणाला बोलायचं असेल रिक्वेस्ट एक्सेप्ट करता येत नाहीये, तुम्हाला काय प्रकार कळत नाही, मला तुम्हाला सरळ रिक्वेस्ट पाठवतोय. सचिन गोळे तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे, विराज कानेकर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतोय मी. विराज कानेकर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे मी. त्यांना जातच नाही आपण, हे का बघा ना इथे जाते बघतोय येत नाही येत ते लोक. आपण परत या विषयावर परत घेऊ असं सांगा, माझ्याकडे सबळ पुरावे आले की या विषयावर आपण परत एक लाईव्ह येतो मी. एक हे जरा बघा, घेतली तर ठीक आहे. अजून एकाला ट्राय करूया. तुम्हाला नयनेश पाटणकर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली मी. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील अविनाश जाधव यांना तर तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे. आपल्या सोबत ठाणे जिल्ह्यातले आले आले आले, हा बोला नयनेश पाटणकर, काय तुमचं म्हणणं आहे याच्यामध्ये? मंत्र्यांनी जे स्पष्टीकरण दिलंय त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी ती जी त्यांची जी गाडी आहे ती भाड्याने घेतलेली आहे त्या कंपनीकडून. तर मुळात त्या कंपनीचा त्या गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे का, तो अधिकृत आहे का, त्याबद्दल काही टेंडर काढलं होतं का गाडी भाड्याने मिळण्याकरता, असं काही आहे का त्याच्यामध्ये? त्याच्याविषयी काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये त्यामध्ये. बरोबर आहे, म्हणजे एकनाथ शिंदेच्या कडनं असं स्पष्टीकरण आलंय की आम्ही ह्या ज्या गाड्या आहेत त्या भाड्याने घेतलेल्या आहेत असं म्हणायचंय तुम्हाला? त्या आपण आपण ज्यावेळेस एकनाथ शिंदेची या संदर्भामध्ये लाईव्ह घेऊ तेव्हा त्यांना तुमचा हा प्रश्न विचारू. तुम्हाला आता आपल्या सोबत जाधव साहेब आहेत, त्यांना काय प्रश्न विचारायचा आहे का तो तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा त्यांच्याकडून काय माहिती घ्यायची असेल तर ते आता. नाही, मला त्यांना प्रश्न विचारायचा नाही, मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी एका चांगल्या विषयाला त्यांनी हात घातलेला आहे आणि एक महत्वाचा विषय लोकांपुढे त्यांनी आणून ठेवलेला आहे. या विषयामुळे अनेकांचं म्हणजे याबद्दलची जी काय म्हणजे माहिती होती लोकांना ती बऱ्यापैकी आता समजून येईल की हे यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि प्रत्यक्षात त्यांची म्हणजे कृती वेगळी आहे. हो बरोबर. चला, नयनेश पाटणकर आपल्या सोबत होते, त्यांनी सांगितले की दाखवायचे दात वेगळे आणि खाणे दात वेगळे. नितीन औटी, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे, तुम्ही पटकन रिक्वेस्ट एक्सेप्ट करा म्हणजे मला तुम्हाला सुद्धा ऑनलाईन घेता येईल. आपल्या सोबत आता सध्या ठाण्यातून अविनाश जाधव आहेत, 400 जवळपास लोक आपल्याला महाराष्ट्रातून पाहतायत आणि अनेक लोक यावरती चर्चा करतायत. अनेक चोख उत्तर मिळतील याची खात्री असेल म्हणून कदाचित रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नसावे. मला सेंड करा प्रकाश नालगे यांनी, तुम्ही डिक्लाईन का करतायत ऍड मी. शंकर यादव तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो मी. रिक्वेस्ट का एक्सेप्ट केला जात नाही तुमच्याकडनं? तुम्ही रिक्वेस्ट पाठवा म्हणताय, मी रिक्वेस्ट पाठवल्यावरती तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही. तर तुम्ही रिक्वेस्ट एक्सेप्ट पटकन केली तर आपल्याला. हा शंकर यादव जी बोला, तुम्ही ऑनलाईन आहे, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रावर. तुमच्या समोर ठाणे जिल्ह्यात बोला. हा नमस्कार अविनय यादव, आपल्याला पण नमस्कार. सातत्यानं आपण म्हणजे खरं वास्तविक तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे कारण की आपण चांगलं काम करताय ठाण्यामध्ये सातत्याने. आपली चर्चा मी पाहत असतो पण आपण जे आरोप केलेले आहे शिंदेवरती ते तुझ्या पद्धतीने, तुझ्या आधीचं मंत्रिमंडळ असो
त्यांनी पण अविनाश भोसले सारख्या मंत्र्यांचे बंगले गाड्या युज केलेले आहेत. जर आपण जर त्याची माहिती मिळाली असेल तर आपण करू शकता. आयआरबी कंपनी काही शिवसेनेची नाही, आयआरबी कंपनी पुण्याची आहे याची माहिती आपल्यास माहिती असावी. आयआरबी कंपनी गेले सातत्याने 10-15 वर्ष झालं हे महाराष्ट्र काम करते आणि पुन्हा महानगर मोठ्या प्रमाणात आहे आणि याला टेंडर प्रत्येक जे मंत्रिमंडळ आहे त्याला वाढीव आणि एकनाथजी शिंदे हे सातत्याने ठाण्यामध्ये आपण जेवढं काम करता त्याचं डबल काम ठाण्यामध्ये केलेलं आहे एकनाथ शिंदेवर. आणि राहिला प्रश्न गाडीचा, कंपनीची गाडी भाड्यावर घेऊ शकते त्याच्यावर आपण प्रतिक्रिया किंवा त्याच्यावर आरोप बिनबुडाचे करणं हे चुकीच आहे. आपण त्याच्याबद्दल सातत्य पडताळून नंतरच आपण आरोप केलं तर बरं होईल. कारण की आपल्यासारख्या एक तज्ज्ञ माणसानं चुकीच्या पद्धतीनं एका मंत्र्यावर आरोप करणं हे एकदम चुकीच आहे. हे अपेक्षा नाही आपल्याकडून. शंकर यादवजी धन्यवाद, तुम्ही मॅक्स महाराष्ट्र वरती आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. शंकर यादव म्हणाले की बाबा ती गाडी जी आहे ती भाड्याने घेतलेली होती आणि ही एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत, तुम्ही का आरोप करत असताना ती शहानिशा करून व्यवस्थित पद्धतीने आरोप करायला हवं होतं. तुमचं काय म्हणणं याच्यावर? मला असं वाटतंय की त्यांनी जो प्रश्न केला कंपनी गाडी भाडी देत नाही आहे, आयआरबी कंपनी कधीपासून गाड्या भाड्याने द्यायला लागली असं तुम्ही पण ऐकलं नाही आणि मीही पहिल्यांदा ऐकलं नाही. हे मला वाटतं हे अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांसाठी ज्या लोकांनी या गाड्यांसाठी गाड्या काढलेल्या आहेत आणि त्यांची हौस मौज पुरवण्यासाठी या गाड्या दिलेल्या जातात. हा मुलगा मला वाटतं चांगला मुलगा आहे आणि त्याचा त्यांनी जो विषय मांडला तोही उत्तम आहे. पण ह्यांना माहिती या मुलांना कमी आहे. हे जे डोळ्याने जे बघतात ते ज्यांना दिसतं त्याच्या मागून खूप काही घडत असतं, त्याच्यावर कोणाचं लक्ष नसतं. माझं वाटतं की आम्ही डोळ्याने जे घडतं ते पाहत होतं त्याच्या मागे देखील काय काय घडतंय याच्याकडेही एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मला लक्ष ठेवायचं असतं आणि ते जे मी लक्ष ठेवतो त्यावेळेला अनेक गोष्टी या बाहेर येत असतात. प्रत्येक जण त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतो की माझा नेता उत्तम काम करतोय, पण त्या बिचाऱ्यांना कार्यकर्त्याला माहिती नसतो की माझा नेता त्याच्यानंतर पाठीमागे काय करतो हे कोणाला माहीत नसतं. तर ते उजळ करायचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी करतो. माहिती घेऊनच आरोप केल्याचा जे आहे ते अविनाश दादा समाधान झालं असेल. नितीन आवटी सर तुम्हाला मी पाठवली ती रिक्वेस्ट करत नाही आहात, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतोय. घनश्याम मपारी तुम्हाला पण रिक्वेस्ट पाठवतो मी. आता मी नितीन आवटी सरांना रिक्वेस्ट पाठवली आहे, त्यांनी जर ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर त्यानंतर. हा नितीन आवटी तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये. हा बोला, आवाज येतोय तुमचा? धन्यवाद आवटीजी, बोला. हा धन्यवाद. प्रथम मी अविनाश यादव अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय तडीस नेला आणि त्याचा पाठपुरावा करायला. पहिल्यांदा तुम्ही मोबाईल सरळ पकडा, तुम्ही वाकडे दिसतात स्क्रीन वरती. हा चला बोला. अविनाश यादव साहेबांचा धन्यवाद, त्यांनी हा विषय मांडला ठाणेकर नागरिकांना सगळ्यांना हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या विषयाचा पाठपुरावा करेल असे मी त्यांना सपोर्ट करतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो. ओके ओके. चिन्मय वर्तक जी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतो. चिन्मय वर्तक तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे मी. तुम्हाला जर रिक्वेस्ट मिळाली असेल तर तुम्ही पटकन लवकर एक्सेप्ट करा, म्हणजे तुमच्याशी तुम्हाला जर काही प्रश्न असतील यावरती जर काही बोलायचं असेल तर आपण त्याच्या संदर्भामध्ये थेट तुम्ही अविनाश जाधव यांच्याशी थेट प्रश्न विचारू शकता. जय मनसे हा शिवसेनेचा आहे, मला पाठवा रिक्वेस्ट. चिन्मय वर्तक असं चिन्मय वर्तक तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली मी. समीर करंबळेकर पाहतायत, त्यानंतर अविनाश कानेकर हा पाहतायत, कैलास पवार हे पाहतायत कार्यक्रम, ऋषिकेश पाटील कार्यक्रम पाहतायत. कुणाच्याही दबावाला बळी न पडता खरी परिस्थिती म्हणजे समोर ठेवणारे खूप सारे लोकांना रिक्वेस्ट पाठवायची आहे, पण तुम्ही पटापट पटापट रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. चिन्मय वर्तक तुम्हाला रिक्वेस्टही पाठवलेली आहे, तुम्ही एक्सेप्ट करा पटकन, तरच आपल्याला या संदर्भामध्ये बोलता येईल. कारण की लवकर जर रिक्वेस्ट तुम्ही एक्सेप्ट केली तरच आपल्याला, कारण की अविनाश जाधव साहेबांना इथून वाड्याला जायचंय, त्यांच्या बिझी शेड्यूल मधून ते आपल्या सोबत आलेले, त्यांना रिक्वेस्ट केली म्हणून ते थांबतात. चिन्मय वर्तक तुम्ही रिक्वेस्ट काही एक्सेप्ट केलेली नाहीये, त्यांना जाय. मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तर परत तुम्ही
त्यांना जायचं असल्यामुळे मी जास्त वेळ त्यांना थांबवू शकत नाही, ते सारखं घाई करतायत, त्यामुळे मी त्यांना जाण्याची परवानगी देतो आणि या लाईव्हमध्ये मी इथेच थांबतोय. तुम्ही जवळपास 500 जवळपास लोक ऑनलाईनमध्ये पाहत होतात. मॅक्स महाराष्ट्र हा लोकमीडिया आहे, बिनधास्त आणि जबाबदार पत्रकारितेचा नवा चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही हा आणतोय. तुमच्या या भरघोस पाठिंब्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं तुमचे आभार मानतो. धन्यवाद. चला चांगले.